कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे एका 9 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुरडीवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर थांबलेल्या एका अज्ञात तरुणाने मुलीस वडिलांनी घ्यायला पाठवलं असं सांगत मुलीचं मोटरसायकलवरून अपहरण केलं आणि गावापासून दूर निर्जन स्थळी असलेल्या खोलीत डांबून अत्याचार केले. त्यानंतर सकाळी एका ठिकाणी सोडून आरोपी गावातून फरार झाला. मुलीस मारहाण करून आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार अपहरण पॉक्सो तसेच अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर वाढीव कलम दाखल करण्यात आली आहेत. दरम्यान गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटरसायकलवरून पीडित मुलीस एक तरुण गाडीवर पुढे बसून नेत असल्याचं चित्रित झालंय त्यावरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. काल कोळपेवाडी येथे एका स्कूलमधून एक छोट्या मुलीला एका अनोळखी व्यक्तीने तिचा नातेवाईक आहे म्हणून ती घेऊन गेले होते. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोस्टे कोपरगाव तालुक्या येथे गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास लोकलचे PI आहेत, LCBचे जे अधिकारी आहेत त्यांनी तपास करून त्यामध्ये मुलीचा तपास लागलेला आहे. सकाळी मुली आता आपल्या ताब्यात आहे आणि सध्या त्या घटनेचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. ना आरोपी सध्या अजून मिळाला नाही, सध्या आम्ही त्याच्या मागाव आहे, लवकरात तो मिळेल. सदर आरोपी हा ऊस तोडणी कामगार असून 1.5 महिन्यांपासून तो या परिसरात राहतो. तो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 30 गाव येथील राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.